नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गुंता गुंठेवारीचा या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत। नेमकी गुंठेवारी म्हणजे काय आणि गुंठेवारीमुळे काय काय प्रकार घडत आहेत या सगळ्याविषयी आपण या विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत। एकेकाळी ज्या पुण्यामध्ये भोवतालच्या हिरव्यागार टेकड्यांच्या प्रेमात पडून पेन्शनर आनंदाने राहायला येत होते, त्या पुण्याचं रूपड गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये जबरदस्त बदललंय। पुण्यात जमिनींचे भाव आकाशाला भिडले आहेत आणि मग या जमिनी गुंठ्याने विकून जमिनींचे मालक गब्बर झालेत। यातूनच सुरू झाली पुण्याच्या नव्या गुन्हेगारी पर्वाची सुरुवात। पंधरा वर्षांपूर्वी 10 किलोमीटरच्या त्रिज्येत संपणारं पुणे शहर प्रचंड वेगानं वाढलं। शहराच्या बाहेर असणारी हिंजवडी, बाणेर, पाषाण, औंध, रावेत ही गावं शहराच्या हद्दीतच गणली जाऊ लागली। कारण होतं पुण्यामध्ये वेगानं होणारा विकास, नव्यानं आलेली आयटी इंडस्ट्री, त्यासाठी लागणारे कर्मचारी आणि त्यांची घरांची गरज। आणि हे सगळं भागवण्यासाठी हवी होती जमीन। या जमिनीची गरज भागवण्यासाठी शहराच्या मर्यादा वाढवल्या गेल्या, पुण्याला नवी उपनगर तयार झाली। दरम्यान या जमिनी ज्यांच्या होत्या त्या पुण्यातल्या गाववाल्यांची जमिनीच्या मागणीमुळे चांदी झाली। कधी काळी पिकं पिकवणारी जमीन सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आणि मग या गाववाल्यांनी अगदी गुंठावार जमिनींचे भाव ठरवले, कधी लाखो तर कधी करोडोंच्या घरात। पुण्याच्या आसपास असलेल्या 20 ते 25 किलोमीटरच्या पट्ट्यात जमिनींच्या किमती करोडोंच्या घरात गेल्या आणि मग या जमिनी विकून कोट्याधीश झालेल्या गाववाल्यांना एक नवी संज्ञा मिळाली, गुंठा मंत्री। लाखो रुपयांच्या गाड्या, अंगावरती किलो किलो भर सोनं, कोट्यवधींचे बंगले आणि त्यानंतर करोडोंच्या बाता। या सगळ्या संज्ञेला एका शब्दात सांगायचं म्हणजे गुंठा मंत्री। पुण्यातल्या ग्रामीण भागात गेले अनेक वर्ष आपल्या जमिनी गुंठ्यानं विकून कोट्याधीश झालेल्या अनेक जणांची हीच कथा आहे। एखाद्या मंत्र्याला लाजवेल असा हा थाट, म्हणूनच त्यांचं नाव ठेवलंय गुंठा मंत्री। पुण्याच्या ग्रामीण भागात वाढत्या जमिनीच्या मागणीमुळे या गुंठा मंत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली आणि सोबतीनच या जमिनीच्या संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांचीही। साहजिकच पैसे असलेले हे गुंठा मंत्री पुन्हा जमिनी मिळवण्यासाठी गुन्हेगारीकडे वळाले। जमिनी विकून भरमसाठ पैसा कमावलेल्या गुंठा मंत्र्यांच्या लाईफस्टाईल मध्ये कमालीचा फरक पडला। अंगावर भरपूर सोनं, उंची गाड्या, मोठाली घरं, या सगळ्याची स्पर्धाच सुरू झाली। मग या स्पर्धेमध्ये आणखी पैसे कमावण्यासाठी आणखी जमीन हवी होती आणि ती मिळवण्यासाठी वजन हवं होतं। ते मिळवण्यासाठी गावचा सरपंच होणं ही सुद्धा विधानसभेपेक्षा मोठी स्पर्धा झाली। आणि या सगळ्यासाठी सुरू झाला दहशत माजवण्याचा सिलसिला आणि दहशतीसाठी गरज निर्माण झाली ती गुन्हेगारांची, गुन्हेगारी टोळ्यांची। इथूनच कधी काळी पैलवान तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेला मावळ, मुळशी आणि भोरचा परिसर गुन्हेगारांचं आगार बनला। साधारण 2005 नंतर 2006 नंतर पुणे शहराची जी झपाट्याने वाढ झाली, त्याच्यामध्ये पुणे शहराच्या आसपास असणारा जो आमचा पुणे ग्रामीणचा भाग आहे, विशेष करून मुळशी आणि मावळ तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रतीच्या जमिनी असल्यामुळं या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये जमिनी खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आणि त्याच्यामध्ये जे आर्थिक व्यवहार होतात त्या आर्थिक व्यवहाराचा फायदा घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला किंवा खरेदीदाराला दमदाटी करून आर्थिक फायदा घेऊन आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी काही टोळ्या तयार झाल्या। त्याच्यामध्ये टोळ्यामध्ये परस्परांमध्ये प्रतिस्पर्धी निर्माण झाले आणि मग हे आर्थिक वर्चस्व आपल्याकडेच राहावं या भावनेतून ह्या टोळ्यामध्ये हिंसक कारवाया सुरू झाल्या। जमिनीच्या या गैरव्यवहारांच्या दुष्टचक्रात पुण्याच्या मुळशी, मावळ, भोर या ग्रामीण भागातली अनेक मुलं शिरली। एखाद दुसऱ्या प्रकरणात आरोपी असलेली ही मुलं एकमेकांना भेटली, त्यांच्या टोळ्या तयार झाल्या आणि मग गुंठ्यांच्या या लढाईत टोळी युद्ध सुरू झाली। सहज 2 महिन्यात एखाद्याचा खून पडायला लागला, त्या खुनाच्या बदल्यासाठी आणखी खून आणि हे वर्चस्वाचं सूड चक्र वेगानं सुरू झालं अव्याहतपणे। पोलीस आणि सगळ्याच यंत्रणांच्या हा प्रकार लक्षात येण्यापूर्वीच फार पुढे निघून गेला। आता त्यामध्ये भरडला जातोय तो सर्वसामान्य पुणेकर।
वैभव सोनवणे, आयबीएन लोकमत, पुणे। पुण्याच्या गुन्हेगारीचा आलेख वाढतोय। ग्रामीण भागामध्ये पहिलवान म्हणून मिळवणारे गुन्हेगारीत आले आणि त्यांनी संघटित टोळ्या बनवल्या। या सगळ्या टोळ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन म्होरक्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये रक्तरंजित इतिहास लिहिलेला आहे। यातलं पहिलं नाव आहे अप्पा लोंढे। याने लोंढे टोळीची दहशत कसरी पसरवली यावरचा विशेष रिपोर्ट। पुणे जिल्ह्याच्या गुन्हेगारी इतिहासात गेली 25 वर्ष ज्या नावाने दहशत माजवली ते नाव म्हणजे अप्पा लोंढे। 1985 साली दौंड उरळी पासून सोलापूर पर्यंत वाळू माफिया म्हणून त्याने गुन्हेगारीची सुरुवात केली। उरळीत राहणाऱ्या अप्पा लोंढेचे मोठमोठ्या राजकारण्यांशी संबंध होते। छगन भुजबळ गृहमंत्री असताना अप्पा लोंढेचा तडीपारीचा प्रस्ताव गृह मंत्रालयाने रद्द केलेला होता। त्यानंतर अप्पा लोंढे सुसाट सुटला। इंदापूर दौंड पट्ट्यातल्या वाळू उपशावर त्याने अनिर्बंध सत्ता प्रस्थापित केली आणि मग या परिसरातल्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचा धंदा सुरू केला। हे सगळं करत असताना त्याच्यावर 1-2 नाही तर तब्बल 53 गुन्ह्यांची नोंद झाली होती। त्यातल्या 2 प्रकरणात त्याला शिक्षाही झाली, पण ही सगळी प्रकरणं वरच्या न्यायालयात अपिलात होती। पुण्याच्या ग्रामीण भागात या अप्पा लोंढेने इतकी दहशत बसवली की अनेक पोलीस कर्मचारी त्याच्या धाकानं बेपत्ता झाले, ते पुन्हा कधी मिळूच शकले नाहीत। अखेर या जमिनी बळकावण्याच्या प्रकरणातून दुखावलेल्या संतोष शिंदे आणि आकाश महाडिक या तरुणांनी विष्णू जाधव या अप्पा लोंढेच्या विरोधकाची मदत घेतली आणि 28 मे 2015 त्याच्या राहत्या घराबाहेर पहाटे तो फिरायला गेलेला असताना गोळ्या झाडून त्याचा खून केला। अप्पा लोंढेचा खून हा जरी गुन्हा असला तरी त्याच्या या खुनानं या परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। पण याच्यात एक दुसरा भाग असा सांगता येईल की अप्पा लोंढेचा खून ज्यांनी केला ते गोरख कानकटे, विष्णू जाधव आणि इतर जे गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्ध ह्याच्यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या विरुद्धही मोका आहे। पण गेले 6 महिने झाले, ह्यांच्यामधला एकही आरोपी अजून सापडलेला नाही। अप्पा लोंढे हा गुन्हेगारच होता, पण त्याच वेळेस कानकटे हाही गुन्हेगारच आहे। गुन्हेगारांचा चाप बसवण्यासाठी पोलीस आहे, कायदा आहे, पण गुन्हे दुसरा एखादा गुन्हेगार कायदा हातात घेऊन जर असं करत असेल तर त्या गुन्हेगारालाही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे आणि त्यासाठी पोलीस व्यवस्था ही सक्षम असली पाहिजे। ती तेवढी आहे असं वाटत नाही, कारण गेले 6 महिने झाले, अप्पा लोंढेच्या खुनातला एकही आरोपी अजून पकडलेला नाही। असंच आणखी एक नाव संदीप मोहोळ याचं। पुण्याच्या आसपास जमिनींमध्ये किती पैसा अडकलाय याची अगदी कमी वयात समज आली आणि या संदीप मोहोळनं हळूहळू स्वतःची टोळी तयार केली। सत्या सिनेमामधल्या भिकू म्हात्रेची आठवण व्हावी असा या म्होरक्यांचा कारभार सुरू झाला। अखेर भिकू म्हात्रेसारखाच त्याचाही अंत झाला, पण मधल्या काळात त्यानं काय काय प्रताप केले बघूयात। मुळशी तालुक्यातल्या मुठा या 2500 वस्तीच्या गावातून तालमीत व्यायाम करून तयार झालेला 20 वर्षांचा एक मुलगा पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात येतो आणि 3 वर्षात सगळ्यांपेक्षा वरचढ ठरतो। ही गुन्हेगारी ओळख आहे बोडके टोळीचा म्होरक्या संदीप मोहोळची। अत्यंत कमी वयात गुन्हेगारीच्या क्षेत्रात पाय ठेवलेल्या संदीपने जमिनीच्या आर्थिक मूल्याची ताकद ओळखली आणि केवळ 3 वर्षांच्या काळात जमिनी ताब्यात घेण्याचा, धमकावण्याचा आणि दहशत पसरवण्याचा उद्योग सुरू केला। त्याला साथ मिळाली बाबा बोडके टोळीची। इतक्या कमी वयात प्रचंड दहशत आणि पैसा मिळवून संदीप मुठा गावचा बिनविरोध सरपंच सुद्धा झाला। राजकारणात प्रवेश केल्यानंतर तो राष्ट्रवादीच्या माथाडी विभागाचा प्रमुख बनला। त्याच्या या सगळ्या वाटचालीनं मुळशी तालुक्यातले अनेक तरुण प्रभावित होऊन गुन्हेगारीकडे वळले होते। गुन्हेगारीला अल्पावधीत ग्लॅमर मिळवून दिलेल्या संदीपचा खून तो सुद्धा तितक्याच निर्दयीपणे करण्यात आला। त्याच्या विरोधात असलेल्या गणेश मारणे टोळीनं 2006 मध्ये मुठा गावाहून निघाल्यापासून कोथरूडच्या पौड रोडला पोचेपर्यंत 5 वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या खुनाचा प्रयत्न केला। अखेर पौड रोडच्या गणपतीसमोर त्याच्या गाडीची काच फोडून भर दिवसा गणेश मारणे आणि त्याच्या टोळीनं
संदीप मोहळला गोळ्या घातल्या। अल्पावधीत गुन्हेगारी विश्वात नाव कमावलेल्या संदीपचा अंत सुद्धा तसाच धडकी भरवणारा। भर दिवसा आईन वर्दळीच्या ठिकाणी कोथरूड सारख्या ठिकाणी झालेला हा मर्डर हा पुण्यातल्या गुन्हेगारीच्या बदलत्या गुन्हेगारीचा एक नांदी म्हणायला लागेल। त्या पुढच्या काळातही असेच गुन्हे झाले, पण जोपर्यंत आता अलीकडच्या काळात तीन चारही टोळ्यातले गुंड तुरुंगांमध्ये बंदिस्त आहेत, त्यामुळे गँगवर थांबलं आहे का काय असं वाटतंय। पण जोपर्यंत राजकीय नेते पोलीस आणि प्रशासनातील काही विशिष्ट अधिकारी यांचा वरदहस्त त्यांना आहे तोपर्यंत हे गँगवर काही थांबणार नाही, हे सुडचक्र आणि हे गुन्हेगारी अशीच चालू राहील। फक्त गेल्या दोन वर्षांमध्ये या टोळी युद्धामुळे कसे खून पडले याची आकडेवारी सुद्धा आपण बघूयात। गुंठेवारीमुळे खुनाचा सत्र 2013 अर्जुन घुले नांदोशीगाव सरपंच होता, मोहोळ टोळीकडून जमिनीच्या वादातून त्याचा खून झाला। 2013 कुणाल पोळ गजा मारणी टोळीचा सदस्य, मारणी टोळीकडून कोंढव्यातील जमिनीच्या वादातून खून। 2014 पप्पू गावडे घायवळ टोळीचा सदस्य, गजा मारणी टोळीनं केला खून। 2014 अमोल बढेचाही खून झाला, घायवळ टोळीचाच अमोल बढे गजा मारणी टोळीनं खून केला। 2014 बाळासाहेब केदारी याचाही खून झाला, जमिनीच्या वादातून हा खून झाला। आढेगाव मुळशीचा हा सरपंच परशा जाधव बाबा बोडके टोळीचा सदस्य, जमिनीच्या वादातून 2014 हत्या झाली। 2015 युवासेना पदाधिकारी वडकी नाला हडपसर याचा जमिनीच्या वादातूनच खून झाला। अप्पा लोंढे उरळी वाळू माफिया जमिनीच्या वादातून विष्णू पवार टोळीकडून खून। 2015 विजय मिरघे पिरंगुट माताळवाडी ग्रामसदस्य, जमिनीच्या वादातून खून। 1 छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत, मात्र पुढच्या भागामध्ये पुणे परिसरात किती टोळ्या आहेत आणि त्यांची कशी दहशत पसरली आहे हे आपण पाहणार आहोत गुंठेवारीच्या या गुंत्यामध्ये। गुंता गुंठेवारीचा या कार्यक्रमात पुन्हा स्वागत। पुण्याच्या संघटित गुन्हेगारीचा इतिहास ही 25 वर्ष जुना आहे। मुंबईत अंडरवर्ल्डचा धुमाकूळ सुरू असतानाच मुंबईतून फरार झालेले अनेक गुन्हेगार हे पुण्याच्या उपनगरांमध्ये राहत होते। याच ठिकाणी राहत असताना पैशांची चणचण निर्माण झाल्यावर त्यांनी आपलं लक्ष वळवलं ते जमिनींकडे आणि त्यासाठी हाताशी धरले स्थानिक गुंड। १९९०च्या दशकात कुख्यात डॉन अरुण गवळीची रवानगी झाली पुण्याच्या येरवडा जेलमध्ये। त्याच दरम्यान गवळी टोळीच्या पुण्यामध्ये गुन्हेगारी कारवाया सुरू झाल्या। प्रदीप सोनवणेसारख्या स्थानिक गुंडांना हाताशी धरून त्याने पुण्यामध्ये जमिनी बळकावायला सुरुवात केली। त्याचवेळी छोटा राजन गँग सुद्धा मुंबई पाठोपाठ पुण्यावर आपलं लक्ष केंद्रित करत होते। अरुण गवळी जोपर्यंत होते, येरवडा जिल्हा जोपर्यंत होता तोपर्यंत ह्या कारवाया अरुण गवळी, त्यानंतर हळूहळू छोटा राजनचे पण काही विशेष करून त्याचा भाऊ वगैरे असे येऊन कारवाया वाढल्या पुण्यामध्ये। त्या कारवाया 95-96 सुरू राहिल्या। त्यानंतर मग हे दोघेही म्हणजे अरुण गवळींची जेव्हा मुंबईला परत गेला त्यानंतर ह्या कारवाया थोड्या स्लो झाल्या होत्या। त्या काळामध्ये अरुण गवळीच्या सान्निध्यात जी लोकं आली होती जसे देवीदास टकले लोंढे हे जे गँग्स त्यांच्या संपर्कात जे आल्या होत्या त्यांनी आपापलं बस्तान मिळवलं, आपापल्या भागामध्ये त्यांनी आपापल्या कारवाया सुरू केल्या। मुंबईतल्या टोळ्या पुण्यात येईपर्यंत पुण्यातली गुन्हेगारी ही दादागिरीपर्यंतच मर्यादित होती, पण मुंबईतल्या टोळ्या पुण्यात आल्या आणि स्थानिक टोळ्यांचंही बळ वाढलं। अगदी कमी मेहनतीत होणारी बक्कळ कमाई आणि त्यासोबत तयार होणारी दहशत यामुळे गवळीशी संलग्न असलेल्या बाबा मारणे वगैरेंच्या टोळ्या स्वतंत्र झाल्या।
ह्या सर्व गँग्स ज्या आहेत ह्या सर्वच बेसिकली यांचं मुळशीपासून जे होते हे बेसिकली तिथले पहलवान होते, पण त्यांचा ह्या दादागिरीमध्ये उपयोग करून घेण्यात आला आणि त्यांच्या स्वतःचे पण जमिनी होतं, त्यामुळे त्यांना त्यात लक्षात आलं की हे आपण दुसरं बिल्डरसाठी जेव्हा करतोय तेव्हा त्यांना पण लक्षात आलं की ह्याच्यामध्ये खूप मोठे पैसे आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात येईल हे पण, आणि म्हणून मग ह्यांनी स्वतः पण ते सुरू केलं. मग अशाप्रमाणे पुण्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कोळ्या डोळ्या कार्य झाल्या, त्यामध्ये कॅम्प वगैरे भागात किंवा कोंढवा भागात फिरोज बंगाली आणि त्याचे इतर लोक ते साखर असे तिथं जमा झाले. मग ह्या इकडच्या भागात आपला मारणे गँग, निलेश घायवळ गँग असे वेगवेगळे दादा यांनी सुरू केले. आता पुण्याच्या आसपासच्या गावात सहज बेकायदा बंदुका बाळगणारे आढळतात आणि खुनासारखे गुन्हे सुद्धा वारंवार घडत आहेत. काल परवा झालेला विजय मिरगेचा खून हे त्याचंच उदाहरण. वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे. पुण्याच्या भूगाव परिसरात 24 डिसेंबरला विजय मिरघे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षाचा खून झाला. गेल्या 2 महिन्यांमध्ये राजकीय पदाधिकाऱ्याचा खून होण्याची ही 5वी घटना. विजय मिरघे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात अग्रेसर होता. अनेक मोठ्या बिल्डर्सना त्यानं या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन दिल्या होत्या आणि मोठा नफाही कमावला होता. पण यामुळे या परिसरातील सणस कुटुंबियांना अनेकदा नुकसान झालं होतं. त्यामुळे विजयचा काटा काढला तर आपल्याला कोणी विरोधक राहणार नाही आणि जमिनीच्या व्यवहारात मोठे पैसे मिळतील या आशेनं त्यांनी विजयचा खून केला असावा असा संशय आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अमर सणस, समीर सणस, नाना सुर्वे, निलेश मारणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अशा प्रकारच्या टोळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी आपण मोकाचा वापर केलेला आहे आणि या ठिकाणी हे मी नमूद करू इच्छितो की 2015 तर 2015 संपलेला आहे, जवळपास 14 मोकाचे गुन्हे या विविध टोळ्यावर आम्ही दाखल केलेले आहेत. परंतु हे कायम चालणारं एक सायकल आहे. आम्ही ज्या टोळ्यावरती मोकाची प्रकरणं केली ह्याचा अर्थ त्या टोळ्या जरी सध्या थंड असल्या किंवा त्यांच्या कारवाई जर सध्या बंद असल्या, ते जरी जेलमध्ये असले तरी त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून जे तयार झालेले आहेत त्यांच्याही कारवाया सुरू असतात, त्यांची माहिती आम्ही घेत असतो आणि त्याप्रमाणे त्याही लोकांच्यावरती कारवाई सुरू असते. हा न थांबणारा हा प्रकार आहे. असं तर होणार नाही की 10 जणांच्यावरती मोका केल्यानंतर पूर्णपणे त्या ठिकाणी थांबलं, कारण जमिनीचे व्यवहार तर होत राहतात. जमिनीचे व्यवहार करून देण्यासाठी हे नवीन मुलं ह्या व्यवसायात येत राहतात. अगदी कमी श्रमामध्ये हा ताजा पैसा त्यांना मिळतो. पैशाचं हे आकर्षण असल्यामुळं ह्या गोष्टी घडत राहणार. पुण्याच्या आसपासच्या भागातील याच गुंठेवारीच्या प्रश्नावर आणि त्यामुळे बदललेल्या सामाजिक परिस्थितीवर गिरीजा गोडबोले PhD करत आहेत. पैशांच्या लोभापायी गिरीजा गोडबोले यांच्याकडून आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी या सगळ्या संदर्भात बातचीत केली, ती आपण जाणून घेऊया. आत्तापर्यंतच्या गेल्या 15 वर्षाच्या या सगळ्या काळामध्ये ही जी बदलती परिस्थिती त्याचं आकलन तुम्ही कसं केलंय? नेमकं काय तुमचं स्वतःचं फाइंडिंग आहे? बदल जे झाले आहेत ते कौटुंबिक लेवलवर तुम्हाला काही बदल दिसतात की जे कुटुंबातली जी नाती होती त्याच्यामध्ये तुम्हाला ताण आलेले आता खूप दिसतात, कारण की जमिनीच्या किमती वाढल्यामुळे म्हणजे उदाहरणादाखल एका भावाला जमीन जर का विकायची असेल तर दुसऱ्याला ती ठेवायची असते, मग त्याच्यातून जे वाद होतात ते, किंवा 2005 जे बहिणीला आता हक्क मिळतात हिंदू सक्सेशन ॲक्टच्या नुसार, तर त्याच्यामुळे बहिणीच्या वाट्याची जी जमीन आहे त्याच्याबाबत पण आता वाद तुम्हाला वाढलेले दिसत आहेत, किंवा जे सपोर्ट नेटवर्क्स होते गावागावात की शेजारी धर्म असेल तर ही तुम्हाला आता ब्रेकडाऊन होताना बऱ्यापैकी दिसत आहेत, कारण की त्याच्यात पण जमिनीचे वाद आहेत. नंतर गाव पातळीवर जी विषमता वाढते आहे की काही लोकांकडे खूप जास्ती पैसा आला आहे जमिनीच्या या सगळ्या व्यवहारातून आणि बाकी लोक आहेत ती तशीच राहिलेली आहे, तर त्याच्यामुळे जी डिस्पॅरिटी आहे त्याच्यामुळे पण गावचं जे वातावरण होतं त्याच्यात बरेच बदल आलेले दिसत आहेत. लाईफस्टाईल विषयी काय सांगाल? एकूण गुंठामंत्री ही एक संज्ञा तयार झाली, म्हणजे अगदी मंत्र्यांचा थाट असतो तसा या गुंठामंत्र्यांचा थाट असतो, लाखोंच्या गाड्या, अंगावरती किलो किलो भर सोनं आणि एकूण त्यांची खर्चाची वाढलेली ताकद हे आणि त्यातून आलेली मजूर हे कसं रिलेट कराल तुम्ही? एकतर आत्तापर्यंत या भागात मोटरसायकल असली तरी खूप मोठी एक गोष्ट वाटायची लोकांना, आणि आता त्याच गावांमध्ये कचऱ्याने अक्षरशः मोठ्या मोठ्या SUVs तुम्हाला जाताना दिसतात, आणि दुर्दैवाने असं आहे की खूप पैसा आला आहे पण तो टिकेल अशी व्यवस्था खूप कमी लोकांनी केली आहे, त्याच्यामुळे गाडी घेतली तर 2 वर्षात त्या गाडीमध्ये पेट्रोल भरायलाही पैसे नाही अशी कंडिशन दिसते, किंवा मोठी मोठी घरं बांधलेली दिसतात तुम्हाला, मार्बल टाईल्स दिसतात आतमध्ये, पण कधी कधी त्या घरातली बाई अजूनही गवत कापायला किंवा मजुरीला जाताना दिसते, कारण पैसाच नाही, म्हणजे तो पैसा याच्यातच उडलेला दिसतोय. डान्स बार सारख्या ज्या गोष्टी होत्या
त्याची चटक लागल्यासारखी झाल्यामुळे आणखीन एक फ्रस्ट्रेशन वाढलेलं दिसतं आहे की जेव्हा हा पैसा संपतो आणि या लाईफस्टाईलची सवय झालेली असते तर मग ते जे फ्रस्ट्रेशन असतं ते बरेचदा बाईवर घरातल्या निघालेलं पण दिसतं. आता या तालमीनमध्ये पूर्वी जे पहिलवान तयार व्हायचे किंवा जी मुलं होती साधारण जे आज 30-35 घरामध्ये जे युवक आलेत त्यांच्यापैकी मोठा वर्ग हा गुन्हेगारीकडे वळालाय, त्याचं तुम्ही काही तुमचं स्वतःचं आकलन का असं झालं नेमकं एकूण या बदलत्या परिस्थितीत? एक तर या सगळ्या लाईफस्टाईलचं जे अट्रॅक्शन आहे ते तर आहेच आणि थोडं हे पण दिसतं की जे अंडरवर्ल्डच्या काही गँग्स इथे ज्या ऍक्टिव्ह आहेत सक्रिय आहेत तर त्यांनी पण अशा तरुण मुलांना हाताशी धरलंय आणि काय म्हणायचं कधी कधी अट्रॅक्शन मधून कधी कधी फोर्सनी अशी ही मुलं या वाटेला लागलेली दिसतात. म्हणजे हा आम्ही खूप म्हणजे मी पर्सनली हे अनुभवलेलं आहे कारण आमच्या संस्थेच्या एका कार्यकर्त्याची हत्या अशाच अंडरवर्ल्डच्या कनेक्शनमधून जमिनीच्याच वादाच्या संदर्भात काही वर्षांपूर्वी झाली आणि ज्या तऱ्हेने सध्या वारं तिथे चाललेलं आहे तर लोक पण खूप अशी डिस्टर्ब दिसतात की आमच्या मावळात जमिनीविषयी खून असं आम्ही कधी ऐकलं नव्हतं. म्हणजे थोडे मोठे छोटे मोठे वाद होतेच पण खुनापर्यंत परिस्थिती जी आत्ता कॉमन दिसायला लागली आहे तर ही खूपच धक्कादायक गाव पातळीवर पण सगळ्यांना वाटत आहे. पुण्यामध्ये गुंठेवारी कशी वाढली आणि त्यात फोफावणारी गुन्हेगारी कशी होती या सगळ्याविषयीचा हा स्पेशल वृत्तांत स्पेशल शो होता. आपण या कार्यक्रमामध्ये इथे थांबूया, पहा फक्त आयएन लोकशाही.